नमस्कार, मी स्वप्नील डिकुना, मनसे वसई शहर अध्यक्ष। मित्रांनो, मी आलेलो आहे बंगली नाक्यावर आणि इथल्या स्थानिकांच्या तक्रारीच्या अनुषंगाने जर तुम्ही इथली गटर बघितली तर ही गटर जी आहेत ती साफ केलेली नाही आहेत। तुम्ही जर पुढे आलात इथे तुम्ही बघू शकता इथे गटराचा घाणीचा पाणी आहे, ठीक आहे, परंतु दुसऱ्या साईडनी पाणी निघत नाहीये। दुसऱ्या साईडनी जे खालती जे आहे हे बघा, हे खालच्या साईडला इथे ब्लॉक झालेला आहे, ठीक आहे, गटराच्या खालती, म्हणून पाणी जात नाही आहे आणि पाणी न गेल्यामुळे इथल्या गावकऱ्यांना खूप त्रास होत आहे। प्रश्न असा आहे का इलेक्शन जवळ आली तर इथले नगरसेवक धाव मारत येणार, गटर साफ करणार, पाण्याचे प्रॉब्लेम सोडवणार। बरं, गटर ही साफ झालेली नाही आहे, जर नगरसेवकचं इलेक्शन आलं नसेल जवळ तर हे काम करू शकत नाही आहेत का? म्हणजे इलेक्शन आल्यावरच कामं करायची आणि यांची कामं बघा, नगरसेवक फक्त आणि फक्त इलेक्शन पुरतीच। इलेक्शन जवळ आलं, आता 3 महिने अगोदर घोषित झालेलं इलेक्शन लागणार, तर सर्व नगरसेवक आपल्या बिळातून बाहेर आले, परंतु जेव्हा घोषित झालं का 6 महिने अजून इलेक्शन होणार नाही, सर्व आपल्या बिळामध्ये जाऊन परत लपले। तर इथल्या नगरसेवकांना मी एकच विनंती करू इच्छितो, थोडीतरी लाज ठेवा। लोकांनी तुम्हाला मतं दिलेली आहेत, त्यांची कामं करा, त्यांना जो त्रास होत आहे त्यांच्यापासून त्यांना त्यांचे अधिकार त्यांना मिळवून द्या। पण अशा लबाडीच्या गोष्टी, अशा चोरीच्या गोष्टी तुम्ही करू नका। नगरसेवक तुम्ही नगरची सेवा करण्यासाठी आहे, तुमच्या ऑफिसमध्ये बसून भ्रष्टाचार करण्यासाठी नाही आणि तिथे AC मध्ये बसून रुबाब झाडण्यासाठी नाही। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।